संपूर्ण जगाला खूप मोठ्या प्रश्नाने ग्रासलंय. त्यातले काही मोठे प्रश्न म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग, प्लास्टिक पोल्युशन वगैरे वगैरे. आणि अजून एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न या सगळ्यांचा बाप, कोरोनावरचं वॅक्सिन कधी येणार आहे? पण कोरोना आता आजार नाही बाजार झालाय, त्यामुळे वॅक्सिन काय लवकर येणार नाही, जाऊ दे. पण हे सगळे प्रश्न परीक्षेला ऑप्शनला टाकल्यासारखे आपण इग्नोर करतो आणि फोकस करतो एका सोप्या प्रश्नाकडे, तो झाट परीक्षेत कधीच विचारला जात नाही, तो म्हणजे जेवलीस का. आमच्या महाराष्ट्रातल्या पोरांना जेवलीस का या प्रश्नाचा रोग झालाय. सगळं जग पुढे चाललंय आणि आमचा घोडा कुठे अडकलाय? काय ग, जेवलीस का? हो. भांडी घासलीस? हो. मग आता झोपणार? हो. या सिंगल पोरांना माहित असतं आपण जर आय लव्ह यू बोललो तर ती नाही बोलणार, म्हणून हे असे प्रश्न विचारून त्यांचा हो ऐकून घेतात. काही मुलं तर इतके अति करतात, सकाळ झाली रे झाली तर पहिला मेसेज असतो गुड मॉर्निंग जेवलीस का. अरे बाळा सकाळ सकाळी तिला जाऊन तर येऊ दे, त्याच्यानंतर विचार जेवलीस का, की सकाळ झाली झाली बसवतो तिला ताटावर. तर अशाच एका मित्राची मी लव्ह स्टोरी तुम्हाला सांगणार आहे. खरंच मित्राचे माझी नाही आहे, तर माझ्या मित्राने त्याच्या क्रशला मेसेज केला आणि नेहमीप्रमाणे आपला आपुलकीचा प्रश्न विचारला जेवलीस का. तर त्याच्यावरती तिचा रिप्लाय आला थांब माझ्या बाळाला पावडर लावू दे. नंतर मित्राने त्याची ही लव स्टोरी मला येऊन सांगितली. मी त्याला म्हणालो अरे बबड्या, जेवलीस का बोलण्यापेक्षा माझ्या मुलाची आई होशील का बोलला असतास तर आज ती तुझ्या पोराला पावडर लावत बसली असती. गेली ना चुना लावून. जसा राष्ट्रीय प्राणी आहे वाघ, राष्ट्रीय पक्षी आहे मोर, राष्ट्रीय आजार आहे कसं तरी होत आहे, तसंच राष्ट्रीय प्रश्न आहे जेवलीस का. चुकून एखाद्या दिवशी जेच्या जागी झेड टाईप झाला तर महाराष्ट्राचे सर्व सर्व पोलीस तुमच्या दारातील उभे राहतील. मग काय, माझा बाबू ठाणा मे खाना खाय का? हा हा. शेवटी जाता जाता माझ्यासारख्या सिंगल भावानं मी एवढंच सांगेन, भावांनो जेवलीस का बोलण्यापेक्षा माझ्यासोबत जेवायला येतेस का हे विचारा. तिच्यासोबत डिनरला जा, लंचला जा, तुमची लवसुरी पुढे जाईल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करा. थँक्यू.